महाराष्ट्रात पुन्हा एकदा एक राजकीय भूकंप झाला. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला अलविदा करत भाजपचा हात पकडण्याचा निर्णय घेतला. चव्हाणांपाठोपाठ इतरही काही आमदार आणि नेते भाजपमध्ये जातील अशी चर्चा आहे. भारत काँग्रेसमुक्त करता आता भाजप मात्र काँग्रेसयुक्त होत चालल्याची चर्चा महाराष्ट्रात रंगलेली आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाला मरायचंच आहे हे सगळ्यांना माहीत असतं. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रात एक नवी म्हण जन्म घेतलीय. कुठल्याही पक्षात राजकीय कारकीर्द घडली तरी शेवटी प्रत्येकाला भाजपमध्येच जायचं असतं अशी चर्चा राज्यात सुरू आहे. बरं, ही चर्चा करणाऱ्यांची तोंड बंद करणार तरी कशी? आता हे ताजं उदाहरणच घ्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, काँग्रेसचे एकेकाळचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे भाजपात जातील अशी काही वर्षांपूर्वी तुम्ही कल्पना तरी केली होती का? तुम्ही सोडा, त्यांनीही कधी अशी कल्पना केली नसेल. राधाकृष्ण विखे पाटील किंवा नारायण राणे हे काँग्रेस सरकारमध्ये हेवीवेट मंत्री राहिलेले नेते भाजपमध्ये जातील याचा भाजपानं तरी पूर्वी विचार केला असेल का? पण सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं हेच खरं. मी आज काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षांना भेटून दिलेला आहे आणि त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी, काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व याचा मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज मी दिलेला आहे. यापुढची राजकीय दिशा मी एक दोन दिवसांमध्ये निर्णय घेईल. अद्याप मी ठरवलं नाही मला काय हवी लागेल. दोन दिवसांमध्ये मी माझी राजकीय भूमिका पुढची काय असेल याबद्दल निवेदन. तर गेल्या काही वर्षात काँग्रेस किंवा भाजपेतर पक्षातून भाजपात गेलेल्या नेत्यांची यादी भली मोठी आहे. मुंबईमध्ये कालिदास कोळंबकर, आधी काँग्रेसमध्ये आमदार आता भाजपामध्ये आमदार. कृपाशंकर सिंग, आधी काँग्रेसमध्ये आमदार आणि मंत्री आता भाजपामध्ये. राजहंस सिंग, आधी काँग्रेसमध्ये आमदार आता भाजपामध्ये विधान परिषद आमदार. रमेश ठाकूर, आधी काँग्रेसमध्ये आमदार आता भाजपामध्ये. चित्रा वाघ, आधी राष्ट्रवादीत आता भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष. प्रसाद लाड, आधी राष्ट्रवादीत आता भाजपामध्ये आमदार. प्रवीण दरेकर, आधी मनसेत आता भाजपामध्ये आमदार. ठाणे, कपिल पाटील, आधी राष्ट्रवादीत आता भाजपमध्ये केंद्रात राज्यमंत्री. गणेश नाईक, आधी राष्ट्रवादीत आता भाजपामध्ये आमदार. किसन कथोरे, आधी राष्ट्रवादीत आता भाजपमध्ये आमदार. पुण्यात लक्ष्मण जगताप, आधी राष्ट्रवादीत आता त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप भाजप आमदार. महेश लांडगे, आधी राष्ट्रवादीत आता भाजपामध्ये आमदार. नाशिकमध्ये भारती पवार, आधी राष्ट्रवादीत आता भाजपामध्ये केंद्रात राज्यमंत्री. राहुल ढिकले, आधी मनसेत आता भाजपामध्ये आमदार. कोल्हापूर, धनंजय महाडिक, आधी राष्ट्रवादीत आता भाजपामध्ये खासदार. प्रकाश आवाडे, आधी काँग्रेसमध्ये आता भाजपामध्ये. समरजित सिंह घाडगे, आधी शिवसेनेत आता भाजपामध्ये. सातारा, उदयनराजे भोसले, आधी राष्ट्रवादीत खासदार आता भाजपामध्ये खासदार. शिवेंद्रराजे भोसले, आधी राष्ट्रवादीत आता भाजपामध्ये आमदार. अतुल भोसले, आधी काँग्रेसमध्ये आता भाजपामध्ये. जयकुमार गोरे, आधी काँग्रेसमध्ये आता भाजपामध्ये आमदार. रणजित सिंह निंबाळकर, आधी काँग्रेसमध्ये आता भाजपामध्ये खासदार. सिंधुदुर्ग, नारायण राणे, आधी काँग्रेसमध्ये मंत्री आता राज्यसभा खासदार आणि केंद्रीय मंत्री. नितेश राणे, आधी काँग्रेसमध्ये आमदार आता भाजपा आमदार. रायगड, प्रशांत ठाकूर, आधी काँग्रेसमध्ये आमदार आता भाजपामध्ये आमदार. धुळे, सुभाष भामरे, आधी शिवसेनेत आता भाजपामध्ये खासदार. अमरीश पटेल, आधी काँग्रेसमध्ये आता भाजपामध्ये आमदार. नंदुरबार, विजयकुमार गावित, आधी राष्ट्रवादीत आता भाजपामध्ये मंत्री. हिना गावित, आधी राष्ट्रवादीत आता भाजपामध्ये खासदार. अहमदनगर, राधाकृष्ण विखे, आधी काँग्रेसमध्ये मंत्री, विरोधी पक्षनेते आता भाजपामध्ये मंत्री. मोनिका राजळे, आधी काँग्रेसमध्ये आता भाजपामध्ये आमदार. वैभव पिचड, आधी राष्ट्रवादीचे आमदार आता भाजपामध्ये. बबनराव पाचपुते, आधी राष्ट्रवादीत आमदार आता भाजपमध्ये आमदार. तर ही भली मोठी यादी ऐकल्यानंतर तुम्हाला वाटेल की भाजपात गेलेल्यांपेक्षा न गेलेल्यांची यादी सांगितली तर ती लवकर संपेल. एकीकडे देशात 400 जागा जिंकण्याचा विश्वास भाजपाला असताना काँग्रेसच्या नेत्यांची गरज का लागते असा सवाल भाजपाचे टीकाकार विचारत आहेत.
तर या नेत्यांना घेण्यामागचं नेमकं गणित सांगताना भाजपा नेत्यांनाही चांगलीच कसरत करावी लागतीये. या परिवर्तनाविषयी समजा जे काही बदल होत असतील त्याविषयी प्रत्येक वेळी आढावा घेणं, चिंतन करणं आणि जर काही चिंतेचे मुद्दे असतील तर त्याची योग्य दखल घेणं हे आमच्याकडे नेहमीच घडतं. सगळ्याच चिंता आणि सगळंच चिंतन हा काही पब्लिक कन्झम्पशनचा विषय नसतो, ते आम्ही घरामध्ये करतच असतो. कुठल्याही घरामध्ये ज्यावेळी एखादा पेच प्रसंग उद्भवतो तो घरातच सोडवला जातो, त्याची बाहेर चर्चा करत नाही, ती करण्याची गरजही नाही. पेच प्रसंग सोडवणं महत्त्वाचं असतं, त्याप्रमाणे आम्ही करतो. थोडक्यात काय तर काँग्रेसला जितके वाईट दिवस आलेत तितके वाईट दिवस काँग्रेस नेत्यांना मात्र आलेले नाहीत. काँग्रेस कोमात आणि काँग्रेसचे नेते जोमात असंच राज्यातलं चित्र आहे. अमोल जोशी, पुढारी न्यूज, मुंबई.